राज्य सरकार ने कोरोना की दूसरी लहर को देख महाराष्ट्र में लॉकडाउन की घोषणा की है। इस लॉकडाउन का किसी पर प्रभाव पड़े ना, इसलिए विविध योजनाओं की घोषणा सरकार ने की है। इनमें से एक है ऑटो चालकों को आर्थिक मदद। मगर क्या ये मदद सही में ऑटो चालकों को मदद साबित हो रही है क्या, इसका जायजा लिया हमारी टीम ने। आइए देखिए इस रिपोर्ट में। राज्य सरकार ने कोरोना की दूसरी लहर के चलते बीते एक से डेढ़ महीने से महाराष्ट्र में लॉकडाउन की घोषणा की है। इसके चलते महाराष्ट्र के सभी ऑटो चालकों के ऊपर भूखमरी की नौबत आ गई है। लॉकडाउन के चलते कोई भी व्यक्ति बाहर सफर नहीं कर रहा है, इसीलिए ऑटो चालकों को सवारी नहीं मिल रही है। इसी को देख राज्य सरकार ने महाराष्ट्र के ऑटो चालकों को 1500 रुपए मदद करने की घोषणा की है। मगर ये योजना के नियम इतने जटिल है कि सामान्य ऑटो चालक इसे पूरा नहीं कर पा रहे हैं। इसी सिलसिले में जब हमारी टीम ने शहर के ऑटो चालकों से बात की तो उन्होंने बताया कि इस योजना का लाभ लेने के लिए ऑनलाइन फॉर्म भरना है और इस फॉर्म की वेबसाइट खुलती ही नहीं है। साथ ही उन्होंने एक अहम सवाल खड़ा किया है कि जो ऑटो चालक किराए पे या दूसरे का ऑटो चला रहे हैं उनको इस योजना का लाभ नहीं मिल सकता, इस पर सरकार क्या करेगी? आता त्याच्याबद्दल त्यांनी ते सुरू केलेलं आहे प्रक्रिया, आता हळूहळू होईल कारण की बरेचसे ऑटोवाले आहेत आणि त्यांनी जे म्हटलं आहे की ज्यांच्याकडे परमिट वगैरे आहे, लायसन आहे, त्यांना आम्ही देऊ। तर आता कोणतंही काम जे आहे एकाएकी तर अवघड आहे, ते त्यांची प्रक्रिया ते आता हळूहळू पूर्ण करणार आहेत, आता बघू कुठपर्यंत सत्य आहे ते। प्रोसिजर त्यांनी सांग 1500 रुपये ते द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे, तर ते त्यांचं काहीतरी आधार कार्डचं ते मागून राहिले, लायसनची झेर लायसन नंबर आणि परमिटचं नंबर वगैरे असे ते मागून राहिलेले आहेत। आम्ही सगळे प्रोसिजर करायला तयार आहोत। ऑनलाईन आहे, ऑनलाईन प्रोसिजर आहे। आणि जसं आता दुसरं कशी आम्ही गाडी घेतली कुणाजवळून, आता त्याचे कागदपत्र आमच्याजवळ आहे, तर आम्हाला कसं मिळतील हे मान्य करायचं। प्रोसिजर पण तेच ऑनलाईन करा म्हणते, आधार कार्ड द्या, आणखी गाडीचा आपला हे काय म्हणते लायसन परमिट हे द्या म्हणते। ज्याचा ॲटो आहे सर त्यालाच मिळत आहे, ज्याच्याकडे ॲटो नाही त्याला नाही मिळत आहे। जसं का आता आम्ही घेतलेला दुसऱ्याकडून ॲटो तर सध्या आमच्या नावावर आलेला नाही आहे, तर जो आम्ही ॲटो घेतलेला आहे ज्याच्या नावावर ॲटो आहे त्यालाच मिळणार आहे, आम्हाला नाही मिळणार आहे। ते सगळं ऑनलाईन आहे, ऑफलाईनमध्ये ना आलेलं आहे। तर कसं आमचं कसं काम आहे सर, इकडून आम्ही जातही 2 सवाऱ्या घेऊन तिकडून आम्ही खाली येत आहे, त्याच्यामुळे कसं हे लॉकडाऊनमुळे आमच्या इकडे सवाऱ्या निघत नाही आहे। आणि जी आमची म्हणजे मार्केटिंग होती बर्डीमध्ये, आमची जी मार्केटिंग होती ती खुलत नाही, त्याच्यामुळे आमच्या सवाऱ्या निघत नाही आहे, त्याच्यामुळे आमचे सवाऱ्याच नाही आहे सर। राज्य सरकार की ये घोषणा सराहनीय है, मगर ये योजना सभी ऑटो चालक तक पहुंचे इस पर ध्यान देना जरूरी है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ अभिषेक पांसे, BCN News नागपुर।